अन्य नाही अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये, तुमची या संदर्भातली काय प्रतिक्रिया आहे? क्षमा करा मला, अशा प्रकारचे प्रतिक्रिया आपापल्या पक्षाचे लोक देत असतात, त्याला प्रतिक्रिया द्यायची गरज नसते. मुद्दा जो आहे फार स्पष्ट आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, त्यांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं. जे सरकार ज्या पद्धतीने त्या सरकारमधले काही लोक सत्तेचा माद त्यांचा डोक्यात गेला होता आणि ज्या पद्धतीने सरकारचा दुरुपयोग करत होते, ही एका प्रकारची माफियागिरी. जे मनसुख हिरणची तुपारी घेऊन हत्या करण्यात आली, त्याचा परिवार तर त्या हत्या करणाऱ्याला माफियात म्हणणार आहेत. ज्या पद्धतीने मादावर 22 आरोप केले गेले, त्यातले 1.001 पण दमडीमध्ये दम नाही निघालं. संजय राऊत रोज सकाळ संध्याकाळ वाटेल तसे शिव्या द्यायचे. मुख्यमंत्र्यांनी क्रीड सोहळ्यामध्ये काय भाषा वापरली होती? माझ्या आईला, माझ्या बायकोला, माझ्या मुलाला, क्रीड तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकणार. एक दमडीचा भ्रष्टाचार नाही. ज्या पद्धतीने नेव्ही ऑफिसरचा घरात घुसून त्याला मारणं, हिरामणी तिवारीचं मुंडन करणं, याला माफिया गिरीत म्हणतात. सरकारमधले अनेक चांगले लोक होते. पण सोमय्या जी, दीपक केसरकर किंवा शिंदे गट असतील, हे सर्व तुमचे आता सहयोगी आमदार आहे आणि यांच्या सहकार्याने सगळं सरकार चालणार आहे. त्यांनी जर मागणी केली तर तुम्ही माफिया हा शब्द मागे घेणार आहात का, परत घेणार आहात का? त्यावर जर आक्षेप घेतला तर तुम्ही दुसऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न करतायत. जे मी मुद्दे सांगितलेत त्याला कोणी मागे घेणं आणि पुढे नेण्याचा प्रश्नच नाही. मनसुख हिरणची हत्या झाली वास्तविकता आहेत. आम्हाला ज्या पद्धतीने माझ्या विरोधात पोलिसांचा संजय मांडे माफियागिरी करत होते, ज्या पद्धतीने नवनीत राणा रवी राणाला जेलमध्ये टाकण्यात आलं, ज्या पद्धतीने ते नवलानी केस काल त्या ठाकरे साहेबांचा देसाईटीने रिपोर्ट दिला हायकोर्टात, म्हणून जे कृत्य आहे त्या कृत्य हे माफिया सरकारचं कृत्य होतं. मी पुन्हा एकदा सांगतो, सरकारमध्ये अनेक चांगली लोक होती, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. पण जे माफियागिरी करत होते, ठीक आहे. सोमय्याजी, दीपक केसरकर सुद्धा आपल्या सोबत आहे, त्यांचा नेमका आक्षेप काय आपण त्यांना विचारूयात. केसरकरजी, हे बघा, आम्ही ज्या वेळेला परत आलो मुंबईमध्ये, त्यावेळेला भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते, भाजपचे सर्व आमदार आणि शिवसेनेचे शिंदे साहेब आणि आम्ही सर्व आमदार यांच्यामध्ये बैठक झाली. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या बैठकीला उपस्थित होते. आम्ही, मला त्या बैठकीमध्ये बोलण्याची संधी मिळाली. मी स्वतः विनंती केलेली होती की आमचे ज्येष्ठ नेते उद्धव साहेब किंवा अन्य नेत्यांच्या बाबतीत कोणतेही वक्तव्य हे करण्यात येऊ नये. त्यांनी ती विनंती मान्य केली होती आणि स्वतः त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आमच्या समक्ष आपल्या भाषणामधून सांगितलेलं होतं की जे ज्येष्ठ नेते असतात, राजकीय वाद होऊ शकतो परंतु ज्येष्ठ नेते असतात, त्यांच्याबद्दल कोणीही काहीही स्टेटमेंट काढायचं नाही, असं त्यांनी त्या मीटिंगमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं. आता मी आज मुंबईत नाहीये, मी शिर्डीमध्ये आहे. गेल्यानंतर मी शिंदे साहेबांचा फोन ट्राय करत होतो परंतु ते मीटिंगमध्ये आहे. फडणवीस साहेबांच्या कानावर मी हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे फडणवीस साहेबांशी गेल्यानंतर आम्ही याच्या संदर्भात बोलू आणि जे काय आमचं ठरलेलं आहे दोघांच्या मध्ये त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती करू. शेवटी सोमय्या साहेब हे भाजपचे नेते, त्यांच्यामुळे त्यांच्याशी बोलणं हे शेवटी स्वतः फडणवीस साहेब करू शकतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं घडता कामा नये. हे घडलेलं आम्हाला कोणालाच आवडणार नाही याची स्पष्ट कल्पना सगळ्यांना होती आणि त्याच्यामुळे याच्यावर फडणवीस साहेब स्वतः बोलतील अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, धन्यवाद दीपक केसरकरजी आणि किरीट सोमय्याजी, आपण आपल्या प्रतिक्रिया दिल्या, आपलं मत मांडलं त्याबद्दल. तर यानंतर थेट आता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत जाऊ.